नगरपालिका प्रॉपर्टी मोडीत काढण्याचा प्रयत्न, नगरसेवक विलास गाडीवडर यांचा आरोप. निप्पाणी म्युनिसिपल हायस्कूल हे निप्पाणीच्या इतिहासातील गौरव लौकिक निर्माण करणारी वास्तू आहे. या वास्तूचे कोणत्याही परिस्थितीत सरकारला हस्तांतर होऊ देणार नाही, प्रसंगी रक्त सांडायला तयार आहे. निप्पाणी येथील सत्ताधारी नगरपालिका प्रॉपर्टी मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असून ही प्रॉपर्टी घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर यांनी पत्रकार परिषदेत केली. ते निप्पाणी येथे पालिका सभागृहात सर्वसाधारण सभा संपन्न झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. गाडीवडर पुढे म्हणाले, म्युनिसिपल हायस्कूलने अनेक विद्यार्थी घडवले आहेत, त्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, आमदार, शिक्षक, प्राध्यापक, कुलगुरू अशा सर्वच क्षेत्रात विद्यार्थी पाहावयास मिळतात. या म्युनिसिपल ग्राउंडवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक भाषणे झालेली आहेत. अनेक महापुरुषांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक वास्तू ही आहे. अशा या म्युनिसिपल हायस्कूलचे सरकारला हस्तांतर करणे म्हणजे स्वतःचे अपत्य दुसऱ्याला दत्तक देण्याचा प्रकार आहे. हा हस्तांतराचा प्रकार मोडीत काढण्यासाठी निप्पाणी येथे आजी माजी विद्यार्थ्यांच्या सह नगरपालिकांच्या समोर मोठं जनआंदोलन उभं करण्याचा इशारा, प्रसंगी न्यायालयीन लढा उभारण्याची तयारी असल्याचे सांगितले. ऐतिहासिक वास्तू ही म्युनिसिपल हायस्कूल आहे आणि म्युनिसिपल हायस्कूलची चर्चा सविस्तर व्हावं म्हणून त्यांचा भ्रष्टाचार देखील असला तरी ते उद्या बघूया, रायटिंग मध्ये करूया, म्हणून आम्ही आज त्या कुठल्याही विषयावर बोलाल नाही, आम्ही ते थांबवलं. तर विषय नंबर एक, ते 9 पर्यंत 10 पर्यंत आम्ही सगळे विषय त्यांचे मंजूर केले देखील काही बोलू नये. का? की महत्त्वाचा विषय आल्यानंतर त्यांनी पळून जाऊ नये, त्या विषयापर्यंत त्यांनी येणार नाही हा कल्पना आम्ही मनामध्ये ठेवून त्या विषयापर्यंत त्यांना आणलं. विषय नंबर 10 वाचल्यानंतर निप्पाणी नगरपालिकेच्या मालकीची 116 वर्षापूर्वी पूर्वजांनी जी शाळा बांधली त्या काळामध्ये या भागामध्ये फक्त निप्पाणी नव्हे तर निप्पाणीच्या आजूबाजू असणाऱ्या सर्व खेड्यातील मुलांना निप्पाणीमध्ये येऊन त्या ठिकाणी सायकलून असू देत, चालत असू देत, एक शिक्षण संस्था पाहिजे म्हणून त्यावेळेचे देवचंद शेटजी असू देत, कुटीवाल्यांना असू देत, किंवा त्यावेळेला डी वाय पाटील असू देत, किंवा बाळूबामा चव्हाण असू देत, ह्या सगळ्या गोविंदराव काका असू देत आणि बी डी नाईक असू देत, ह्या सगळ्या लोकांनी त्यावेळच्या ट्रस्टीने म्हणजे त्यावेळच्या नगर सभागराने की निप्पाणीमध्ये राज्य सरकारकडून मराठी शाळेला मान्यता मिळेल नाही मिळेल, पण एक आपल्या सीमा भागातील मुंबई प्रांत असताना म्हैसूर तर हे असताना त्या ठिकाणी या ठिकाणी ही शाळा बांधण्यात आलेली आहे. आणि ही 5वी ते 10वी होती त्यावेळेला. पूर्वी कसं असायचं की सरकारी शाळा पहिली ते चौथी शाळा असायची आणि 5वीला आता आमच्यात मी त्या शाळेत शिकलोय, मी त्या शाळेत शिकून इथंपर्यंत पोचलोय वाईट शब्दात सांगायचं म्हणजे. आणि ती मानसिकता ऐकून घेण्याची त्यांची नव्हती म्हणून त्यांनी गोंधळ वाजण्याचं काम केलं आणि आम्ही तिथून इथंपर्यंत यायचं कारण एकच की त्यांनी मंजूर म्हणून गुंडाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळं नगराध्यक्ष किंवा सभागृह गेले 20 वर्षे आम्ही बघितलेलं आहे, चालवलेलं आहे आणि सन्मान केलेला आहे. ह्या नवीन लोकांनी नवीन सभागृहाने आम्हाला मान सन्मान अपमानात सांगायची काहीही गरज नाही. येणार किती सभागृहाचं मान सन्मान आहे ते समजते. नगरपालिकेची प्रॉपर्टी मोडीत काढण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. मी नगराध्यक्षांना विचारलं इथं येऊन की तुम्ही जे राहताय ते घर, तुम्ही आज जे राहताय ते घर कुणाचं काय होतं तिथं, त्याची पुनरावृत्ती त्या शाळेमध्ये तुम्ही करणार आहे काय, हे विचारायसाठी मी इथं आलो होतो. मराठी शाळा नंबर 3 तिथं होती, त्या मालकाला फसवून सह्या घेऊन ती शाळा हस्तांतर सत्ता आपली ज्या वेळेला आली भावाची तेव्हा शाळा हस्तांतर दुसरीकडे केली आणि ती जागा आपल्या ताब्यात घेतली. तोच प्रकार म्युनिसिपल हायस्कूलला होणार आहे आणि आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. भलं आमचं रक्त सांडायला लागलं तरी आम्ही सांडायला तयार आहोत. आज 25 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे ती जमीन, सरकारला काय हस्तांतर करायचं? एक वेळा सरकारला जर हस्तांतर केलं तर ते पुन्हा परत म्युनिसिपॅलिटीला कधीही भविष्यात मिळणार नाही.
आणि ही शाळा आम्ही ज्या ज्या वेळेला तिथं शाळेमध्ये तिथं आम्ही या अलीकडच्या 20 वर्षाच्या काळामध्ये आम्ही त्या शाळेचं हित जोपासलंय. आम्ही त्या शाळेला चांगल्या नजरेने बघितलंय, कारण आम्ही त्या शाळेमध्ये शिकलोय आणि आम्हाला त्या शाळेची प्रगती बघायची आहे. ते सांगतो की आहे ते बिल्डिंग गेल्या वर्षीपर्यंत त्यांनी काय सांगतात, आज ते सगळं उघडं पडतंय म्हणताना बोलू द्या नाही त्यांनी. आज त्यांनी सांगून की PWDचं लेटर आजच्या तारखेला नगरपालिकेत ते पाडाव म्हणून आहे. एकीकडे 12 नंबरचा विषय पाडाव म्हणून आहे, 11 नंबरचा विषय हस्तांतर करावा म्हणून आहे. म्हणजे पाडलेली शाळा हस्तांतर करणार काय तुम्ही? म्युनिसिपल हायस्कूल सरकारला हस्तांतर हे मुद्दा मी वाचून दाखवत आहे. म्युनिसिपल हायस्कूल सरकारला हस्तांतर करण्याबाबतची चर्चा आपण सर्वजण साक्ष आहात. त्याला माझे सहकारी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष विलासनराव गाडीवटर आणि माझ्या सहकारी सर्व नगरसेवक नगरसेविकांनी की वरच्या विषयावरच जवळजवळ आम्ही दिवस घालवू शकतो, म्हणजे ते 11वा विषय यायच्या आधी. पण आम्ही म्युनिसिपल हायस्कूल हा विषय महामानव बाबासाहेब आंबेडकर स्थापना होऊन मराठी भाषिकांची अस्मिता असणारी बहुजन समाजाचे गोरगरीब लोक त्या ठिकाणी शिकून आज कितीतरी मोठ्या पदावर गेलेले. त्या काळामध्ये जर ही शाळा नगरपालिकेनं चालवायला घेतली नसती तर ही निप्पाणी अशिक्षित राहिली असती इथंपर्यंत दावा करू शकतो. त्या विषयावर आमचे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष फक्त त्यांनी काय सांगितलं की मध्ये येऊन ऐकायला तयार नाही, माहीत त्यांच्या हातामध्ये आहे आणि आमचा आवाज इथंपर्यंत पोहोचे ना म्हणून त्यांनी सभागृहामध्ये येऊन फक्त एवढंच सांगितलं. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, संजय पावले, शेरू बडेघर, डॉक्टर जसराज गिरे, शौकत मनेर, दत्ता नाईक, नगरसेविका अनिता पठाडे, सुनीता गाडीवडर, अनिस मुल्ला आदींसह मान्यवर उपस्थित होते.